कोरोना व्हायरस ने संपूर्ण देशामध्ये थैमान घातले आहे। महाराष्ट्र राज्यात रुग्णांची वाढती संख्या राज्य शासनाची डोकेदुखी झाली आहे। त्यातच सातारा जिल्ह्याने कोरोना रुग्णांचा आकडा 100 पार केला आहे। असे असताना दिग्गज नेते सातारा जिल्ह्यात असून देखील कराड येथील माजी मुख्यमंत्री व पालकमंत्री कराडचे असताना देखील कराडची अवस्था अशी का, असा सवाल आगाशिव नगरमधील नागरिकांनी उपस्थित केला आहे। यामध्ये कोरोना व्हायरस संक्रमण आणि संपूर्ण कराडला वेढा दिला आहे। याबाबत कराड येथील आगाशिव नगर अशी मंडळीची अवस्था दयनीय झाली आहे। आता ते म्हणू लागले आहेत, आम्ही आगाशिव नगरमधील मंडळी गरीब आहोत, हा आमचा गुन्हा आहे का? आमच्या भागामध्ये रुग्ण सापडले, हा आमचा गुन्हा आहे का? हेच आम्हाला समजत नाही। 24 मार्चला कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक लॉकडाऊन जाहीर करून अन्न पाण्याची सरकारकडून व्यवस्था न करता कोरोनाने मरण पत्करलेले बरे वाटते। माजी मुख्यमंत्री आमच्या कराडचे, सध्याचे पालकमंत्री आमच्या कराडचे आणि आम्ही मात्र उपाशी रस्त्यावर, अशी आमची अवस्था झाली आहे। आगाशिव नगरमध्ये रोज रुग्ण सापडले तरी सुरुवातीला मार्चमध्ये एकदा फवारणी करून गेले असता परत कोणीही आमच्या भागात काय अवस्था आहे, येथील मंडळी जिवंत आहेत का मेलेत हे पाहण्यासाठी सुद्धा कोणीही आले नाही। काल आयुक्तांनी कराडला भेट देऊन सुद्धा आगाशिव नगर भागातील लोकांना भेटण्याचे धाडस दाखवले नाही। आशिया खंडामध्ये सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळालेली मलकापूर नगरपालिकेने देखावा बंद करून लॉकडाऊनच्या काळात सामान्य जनतेसाठी काय केले आम्हाला सांगावे। मी गावंडेच्याखाली कामाला जाणारा कर्मचारी आहे। 2 महिने झाला आम्हाला काय अन्न पाणी नाही। इथं नगर पंचायतने एकदा किट वाटलं, त्याच्यावर कोणी लक्ष दिलेलं नाही। आमच्या अन्न पाणी याचा हाल चाललंय। मी बांधकाम क्षेत्रात काम करतो। 2 महिने झाले लॉकडाऊन झाले तरी नगरपालिकेचा एकही कर्मचारी इकडे आमची विचारपूस करायला आलेला नाही की आमचं कसं काय चाललंय। आणि आम्हाला आत्ता सध्या परिस्थिती अशी आहे की घरात खायला अन्न नाही आणि नगरपालिकेचा एकही माणूस इथं चौकशीला येत नाही की तुमचं काय चाललं आहे, कसं चाललं आहे। मागल्या महिन्यात 5 तारखेला किट दी देऊन गेल्यात, ती परत त्याच्या चौकशीला आलीच नाही। तिकडे घ्या बापूकडं, आमचं हातावरच पोट आहे। इकडं काय कोणी लक्ष देत नाही। सर्वोदय कॉलनीत मी राहाय आहे। पूर्व आमची कशी उपाशी राही आहे ती या तुम्हाला दाखवते। बघा या डब्यात काय आहे का, सगळे डबे या मोकळा आहे की पोरं करत्यात। हातावरच्या पोटात आता 2 महिने आम्हाला ब्लॉक करून ठेवले। कुठला आम्ही काय बाहेर जात नाही, म्हणजे आमच्याकडे कुठला पैसा पाणी, दुकान चालू नाही। हा त्या भरण्या मोकळ्या पडल्यात, काय करायचं आम्ही गरीबानी। हा कुठला आगाशिव नगर मलकापूर मध्ये सर्वोदय कॉलनी येथील सर्व नागरिक आणि आमची जनता भयभीत झालेली आहे। जगावं की मरावं असं त्यांच्या पुढे झालेलं आहे। कारण का घरात अन्न नाही, राशन नाही, काय नाही। राशन येऊन 8 दिवस झाले तरी आम्हाला अजून मिळालेलं नाही। तरी आमचे बारकी लहान मुलं वयस्कर म्हातारे वगैरे आहेत। तरी आशिया खंडात 2 नंबर लागणारे नगरपंचायत आमच्याकडे लक्ष देत नाही। यावर तुम्ही आणि या महाराष्ट्र सरकारनं तातडीनं लक्ष द्यावे। यात कुठलंही राजकारण आणू नये आणि तातडीनं आमची मदत करावी हीच आमची नम्र विनंती। ही जनता सर्वोदय कॉलनी आणि आगाशिव नगर फार भयभीत झालेले आहे। किमान 2 तास तरी दुकानं उघडी ठेवावी, कारण का 1 किलो तांदूळ किंवा काय आणून तरी खातील इथं काहीच नाही। यावर महाराष्ट्र सरकारला नम्र विनंती आहे की तुम्ही आमच्याकडे तातडीनं लक्ष द्यावे। कारण का आशिया खंडात 2 नंबर लागणारे नगरपंचायत यांनी काही मदत केली नाही, साधी फवारणी पण नाही व काय नाही। आमची घरातले व सर्व नागरिक कॉलनीतले भयभीत झालेले आहेत। एवढीच नम्र विनंती, तुम्ही तातडीने लक्ष द्यावे। आकाशिव नगर सर्वोदय कॉलनी इथं आम्ही राहतो। गेले पावणे 2 महिने होत आले। आमचे काय हाल चालले ते आमची जीवाला आम्हाला माहिती। आमची लेकरं वाळ सगळे आहे अशी जागेवर लॉकडाऊनमध्ये। असू द्या, लॉकडाऊन चांगलंच आहे म्हणा, त्याच्याबद्दल काय आम्हाला म्हणायचं नाही म्हणा, पण थोडं तरी पुढाऱ्यांनी जरा आमच्याकडे जरा लक्ष घालावं। नावोनाव हे वाढतच चाललंय, म्हणजे जगायचं का मारायचं? तर त्याच्यापेक्षा ते कोरोनामध्ये मेलेलंच परवडलं ना आपल्याला। हां लेकराबाणाचा हाल बघवत नाही हो, लय राहिलं थोडं, नुसतं पोटापुरतं तरी दुकानं जरा उघडी करायला सांगा।
थोडी तरी फिरकायला आम्हाला जागा द्या. म्हातारी माणसं आमच्या घरात नाही आहेत, त्यांना काय औषधं गोळ्या लागतात किंवा काय होतंय? निदान एखाद्या तरी पुढाऱ्यानं सहज चक्कर तरी मारून जावं ना, तुमचं काय चाललंय, जगलाय का मी आलाय, असं काय ना काहीतरी बघायला पाहिजे ना त्यांनी. आपलं आलंय दिलं सोडून आणि आपलं गप बसल्यात आणि चाललंय, चला वाढवा लॉकडाऊन.